गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं कामगार माझा दोन सिंह हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना तेव्हा ते डरकाळ्या हे सिंह जेव्हा जंगलात राहायचे तेव्हा ते डरकाळ्या फोडायचे बरं जंगल आपलं सिंह आपला तेव्हा डरकाळी फोडली का सगळे ऐकायचे एक दिवस सिंहाला काय झालं कळलं नाही आता काय झालं तुम्हाला कदाचित माहित असेल पण सिंहाने ठरवलं आता जंगल बाद झालं आता सर्कशी म्हणून दोन कुठली सर्कस म्हटले मी काहीच बोललो नाही हे बोलताय दोन सिंह जंगलाला खंटाळले म्हणून सर्कशीत गेले त्यांना विचारलं सर्कस कुठली कुठली त्या सर्कशीत दोन सिंह गेले ते म्हणतात ईडी नावाची काहीतरी सर्कस या सर्कशीत दोन सिंह गेले पण सवयीप्रमाणे आधी सारखे सरकाळी फोडायला लागले गेल्या काही दिवसात तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल एका गुजराती रिंग मास्टरने हंटर वाजवला त्यासाठी पहिली डरकाळी फोडणारा म्हटला 18 नको 13 दिले तरी पास दुसरा म्हटला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हेच जेव्हा स्वगृही असताना देणारा जो होता तो जेव्हा दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा होतो तेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठतरी ठेच लागते नाशिक जिल्हा समतेचा जिल्हा आहे अस्पृश्य आणि स्पृश्याच्या लढाई काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करून समतेची लढाई सुरू करणाऱ्या बाबासाहेबांनी लढाई फक्त दोघांमध्ये मला सगळ्यांच्या तोंडात ना ऐकायचंय निष्ठेला महत्व देणार का गद्दारीला आमच्या बाबामुळे ते रूढ विसरले आहेत ते रूढ महाराष्ट्राचे मतदार तुम्हाला आठवण करून देतील आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारीला मदत केली आहे त्यांना काढल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असं वचन मी तुमच्याकडनं घेतो आणि परत एकदा तुमच्याकडनं एकच अपेक्षा ठेवतो गद्दारीला थारा नाही गद्दारी काढल्याशिवाय थांबणार नाही पण सगळे एका विचारानं बाहेर पडू ही सभा एक निर्धार नक्की करेल की या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तो आपल्याला दिल्लीला पाठवायचा आजही लोकांना वाटतंय या देशामध्ये की कृषी मंत्री शरद पवारच आहेत हे त्यांचं या देशाला कृषी मंत्री कोणा माहित नाही या महाराष्ट्रात कृषी मंत्री कोण अजून कोणाला माहित नाही आम्ही देशात फिरतो लोकांना वाटतं अजूनही शरद पवारच कृषी मंत्री आहेत इतकं प्रचंड काम कृषी मंत्री म्हणून माननीय पवार साहेबांनी या देशात इथे मोठ्या प्रमाणामध्ये गावे साहेब आपला लाल बावटा आहे आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सगळे कष्टकरी शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून भविष्यामध्ये उद्याच्या निवडणुकांमध्ये फार मोठी लढाई लढून या राज्यातून आणि या देशात हुकुमशाही आणू पाहणार एकाधिकारशाही आणू पाहणार ढोंग आणि खोटेपणाचा पुरस्कार करणार सरकार उलथवून टाकूया ही शपथ घेऊया आम्ही सगळ्यांना एकत्रित करायचा प्रयत्न करतोय सगळे पक्ष एकत्रित यावेत हा भूमिका आमच्या सगळ्यांची आहे अगदी वंचित बहुजन आघाडी देखील आमच्या बरोबर यावी असा आमचा प्रयत्न आहे शेवटी भारतीय जनता पक्ष आणि आमच्यातून फुटून गेलेले उद्धव ठाकरे यांच्यातून फुटून गेलेली जी लोक आहेत त्यांचा पराभव करण्याची भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात तुमच्या सर्वांच्या समोर आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होतील त्यावेळी देखील तुम्ही याच मोठ्या प्रमाणात आमच्या या सभांना ताकद द्याल आमच्याकडे यंत्रणा कमी आहे आमच्या मोबाईलवर मेसेज कमी येतील टीव्हीवर आमच्या जाहिराती कमी येतील आमचे होर्डिंग कमी दिसतील पण ही तुतारी आज जी तुमच्या कानात वाजली ती घराघरात पोहोचवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा विजय करण्यासाठी प्रयत्न करा महाविकास आघाडीचा जिथं जिथं उमेदवार उभा राहील तिथं तिथं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या ही विनंती करतो देशामध्ये जे काही चाललंय जे काही घडतंय ते लोकशाहीवादी देशामध्ये घडणं ते जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारताच्या भारताच्या बाहेर सुद्धा आहे आणि त्यामुळे लोक औत्सुक्यानं या निवडणुकीकडे बघतात आजचे राज्यकर्ते या धोरणाचा इच्छा असत नाही
जसा विजय कचरा रावसांनी केला सज्जन सांगताय केली जन्म सांगताय ती गॅरंटी कशी गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिलं आज या गॅरंटी मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुभास करणार याची गॅरंटी दिली उत्पन्न वाढलं नाही अस्वच्छ थांबलं नाही अस्वच्छ वाढली त्याची गॅरंटी दिली रोजगार वाढवला नाही रेखाची घालवणार याची गॅरंटी दिली होती त्याची एकही गॅरंटी म्हणजे झाली नाही फक्त आश्वासन दिलं याशिवाय दुसरं काही करायचं सामान्य माणसाच्या हिताची जपणूक न करणारी जी मोदीवादी शक्ती आहे तिच्या धोरण केल्याचं स्वस्त बसायचं नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तुमच्या भाषून या ठिकाणी करतोय हे निभाय आणि हा परिसर तिथला शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे हो नवीन नवीन संकल्पना राबवणारा शेतकरी आहे अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत मी स्वतः पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळं तुमच्या भाषून हा बदलाची सुरुवात हा करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केला तुम्ही त्याला साथ द्या एवढी साधण्याची विनंती करतो माझे दोन शब्द सोबत.